मिरजसाठी काँग्रेस शिवसेनेत अजूनही रस्सीखेस सुरूच मैत्रीपूर्व लढत होण्याची शक्यता पुन्हा लोकसभेचा चांगले पॅटर्न दिसणार दोन हजार चोवीसच्या झालेल्या लोकसभेवेळी देखील उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचा वाद उफाळला होता आणि आता विधानसभेला देखील शिवसेनाने काँग्रेस पक्षाकडून मिरज मतदारसंघासाठी वाद उफाळला आहे मिरज मतदारसंघामध्ये काँग्रेसची ताकद अधिक आहे या मतदारसंघावर अनेकदा काँग्रेसचा चेंडा फडकवलाय मिरज हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण दोन हजार नऊ नंतर येथे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आणि हा बालेकिल्ला भाजपने ताब्यात घेतला पण हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस तयारीला लागलं पण महाविकास आघाडीतून मिरज मतदारसंघावर शिवसेना दावा करत आहे लोकसभेच्या वेळी देखील सांगलीत लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची ताकद अधिक असून शिवसेनेने यावर दावा केला होता पण त्यावेळी विशाल पाटील यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळी काँग्रेसचे सर्वजण एकत्रित आले आणि विशाल पाटलांना निवडून आणले तेव्हा देखील मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळालीच आताही काँग्रेसची ताकद मिरज मतदारसंघात असताना शिवसेना पक्षाने दावा केला असून काल पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आणि मिरज मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत घ्यावा असे सांगितले मिरज मतदारसंघ मिळाला नाही तर पदाधिकारी हे सामूहिक राजीनामे देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे मिरज मतदारसंघात वातावरण तापलं असून कोणाकडे मतदारसंघ जातोय याची उत्सुकता लागली आहे लोकसभेची पुनरावृत्ती होणं सांगली पॅटर्न पुन्हा मिरजेत राबवला जातोय का की मैत्रीपूर्ण लढत या मतदारसंघात होते हे येणारा काळच चित्र स्पष्ट करल महानकरी न्यूजसाठी आधी मिरज